हॅलो फ्रेंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करायला शिकणार आहोत मराठी अँड इंग्लिश सेंटेन्स मराठीमधून इंग्रजी वाक्य आपण तयार करायला आज शिकणार आहोत मराठी वाक्य आपण वाचूया टू ए आहेस का तू येत आहेस का आणि प्रश्नार्थक चिन्ह हे वाक्य आहे मराठी वाक्य या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य एकदम सोप्या पद्धतीने तयार करायचे आहेस आणि हे प्रश्नार्थक वाक्यसुद्धा आहे तू येत आहेस का तर या मराठी वाक्याचे आपण इंग्रजीत वाक्य तयार करू आर ए आर ई आर यू वाय ओ यू आर यू यस आहेस का आर यू मिस आहे आर यू कमिंग सी ओ यम आय यन जी कमिंग मिस कम कमीस एने तो मला काय केलेलं आहे सी ओ यम यम आय यन जी कमिंग कमिंग मिस एने कमीस एने तू येत आहेस का आर यू कमिंग तू येत आहेस का आर यू कमिंग नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया मी वाट पाहत आहे मी वाट पाहत आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह हे वाक्य आहे मराठी वाक्य या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये एकदम सोप्या पद्धतीने वाक्य तयार करायचे आहे आयम आय ॲम आय मीन्स मी ॲम हे यम एम मिस आहे आय मिस मी एम इस आहे आय एम वेट डब्ल्यू ए आय टी वेट मिन्स वाट पाहणे याला काय करायचं आहे आपल्याला आय एन जी प्रत्ये लावायचा आहे वेटिंग डब्ल्यू ए आय टी आय एन जी वेटिंग मिस वाट पाहणे वेट मिस वाट वेटिंग मिस वाट पाहणे प्रश्नार्थक चिन्ह मी वाट पाहत आहे आय एम वेटिंग आय एम वेटिंग नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया तू तयार आहेस का तू तयार आहेस का आणि प्रश्नार्थ चिन्ह या मराठी वाक्याचे आपण इंग्लिशमध्ये वाक्य तयार करू आर यू ए आर ई आर वाय ओ यू आर यू यू मिस तू आर मी आहेस मीस आर यू मीस तू आर यू रेडी आर ई ए डी रेडी मीस तैयार रेडी मे का प्रश्नार्थक चिन्ह तू तैयार आहेस का आर यू रेडी आर यू रेडी आहेस का वाक्या का आर वाक्यामध्ये काय वापरणे आर आरच्यानंतर करता नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया मी कधीच खोटं बोलत नाही मी कधीच खोटं बोलत नाही या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे आहे तर आपण एकदम सोप्या पद्धतीने वाक्य तयार करू आय आय मीन्स मी करता अकोने सब्जेक्ट आय नेवर यन ई व्ही ई आर नेवर मीस कधीच नेवर मीस कधीच ली यल आय ई लिमिस खोटं बोलणे लिमिस खोटं बोलणे मी कधीच खोटं बोलत नाही आय नेवर ली आय नेवर ली यल आय ई लिमिस खोटं बोलणे नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया मला पैशाची गरज आहे मला पैशाची गरज आहे हे वाक्य आहे मराठी वाक्य या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे आहे तर आपण इंग्लिशमध्ये वाक्य एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत आय आय मिस मी किंवा मला आय नीड एन डबल ई डे नेडमीस गरज असणे गरज आहे आय नीड मनी यम ओ यन ई वाय म्हणेमिस पैसा एम ओ एन ई वाय म्हणेमिस पैसा मला पैशाची गरज आहे आय नीड मनी नेहमीस गरज असणे गरज आहे म्हणेमिस पैसा नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया मी तुमची मदत करेन मी तुमची मदत करेन या वाक्यामध्ये काय आलेलं आहे करेन वाक्यामध्ये करेन म्हणजेच विल डब्ल्यू आय डबल विल हा शब्द वाक्यामध्ये आलेला आहे विल मिस करेन मी तुमची मदत करेन या वाक्याचे आपण इंग्लिशमध्ये वाक्य तयार करू मी मिस आय करता करत्यानंतर काय घ्यायचे आपल्याला विल आय विल डब्ल्यू आय डबल एल विल मिस करेन आय मिस मी करता करत्यानंतर विल करेन आय विल हेल्प याची एल पी हेल्प मिस मदत काय करेन मदत याची एल पी हेल्प मिन्स मदत कोणाची यो वाय ओ यो यो मिस तुमची तू किंवा तुमची मी तुमची मदत करेन आय विल हेल्प यू आय विल हेल्प यू नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया देव तुमचे भले करो देव तुमचे भले करो हे मरा वाक्य मराठी वाक्य एकदम सोपे वाक्य आहे या सोप्या वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने वाक्य तयार करायचे आहे देव तुमचे भले करो माय गॉड यम ए वाय वाय गॉड यमे गॉड जी यम ओ डी गॉड गॉडमीस देव गॉड देव जी ओ डी गॉड मीस देव ब्लेस बी एल ई डबल एस ब्लेस मे गॉड ब्लेस यू वायो यू मे गॉड गॉड मिन्स देव ब्लेस यू भले करो मे मीन्स तुमचे ब्लेस यू मिन्स देव तुमचे भले करो मे गॉड ब्लेस यू तर अशा प्रकारे आज आपण एकदम सोपे मराठी वाक्य घेऊन या मराठी वाक्याचे एकदम सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करायला आज शिकलो आहोत थँक्यू